अनादिकालापासून श्री क्षेत्र जवळेश्वर देवस्थान करामाईच्या तीरावरती 12 ज्योतिर्लिंगापैकी असणारे जवळेश्वर देवस्थान येथून जळगाव सुके येथील समस्त ग्रामस्थ सर्वांच्या उपकृत स्नेहाने सर्वजण ग्रामदैवत असणारा जागृत देवस्थान असणारा सूर्य सोमेश्वर या देवाच्या भेटीला प्रतिवर्षी आम्ही जातोय, कारण सोमेश्वर गावामध्ये श्रावणी सोमवार हा कोराड्यातील पुण्य पाटील व जागरातील पुण्य पाटील यांना दिलेला मान आहे आणि त्या मानासाठी देवाचा उद्या सोहळा साजरा करण्यासाठी जळगाव सुप्यातून जवळजवळ आज 800 ते 1000 लोक आज देवाच्या भेटीला निघालेले आहेत। सर्व भाविक, काही भाविक अनवाणी आहेत आणि सर्व भाविक एका टप्प्यात आज सकाळी 9 वाजता निघालेला हा सोहळा संध्याकाळी 6 वाजता श्री क्षेत्र करंजे गावामध्ये देवाच्या दरबारामध्ये या ठिकाणी स्थानापन होईल। पाहायला गेलं तर या लहानापासून थोरापर्यंत आबालवृद्ध सर्वजण या प्रत्येक वर्षी या सोहळ्यामध्ये भाग घेतात। सदर देवस्थान, सोमेश्वर देवस्थान, जागृत देवस्थान आमच्या मालोबाईनं भक्ती करून सुरटे सोमेश्वर येत असणारा तो भगवान परमात्मा या आपल्या बारामती तालुक्यामध्ये सगळ्या जगाचा उद्धार करण्याकरता मालोबाईनं या ठिकाणी अहोरात्र सेवा भगवान परमात्म्याची करून भक्ती करून तो भगवान परमात्मा आपल्या करंजे या गावामध्ये आलेला आहे। म्हणून त्या देवाची उद्या पालखी सोहळा निघतो, मोठा महोत्सव असतो, म्हणून त्या महोत्सवासाठी समस्त जळगाव सुपे ग्रामस्थ आणि या ठिकाणी पालखी सोहळा पायी सोहळा आज सकाळी निघालेला आहे। 6 वाजता मंदिरामध्ये पोहोचतो।